नमस्ते विद्यार्थी मित्रों, यापूर्वीच्या व्हिडिओंमध्ये मी सराव संच 4.1 आणि 4.2 पूर्ण केलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये मी सराव संच 4.3 आणि त्याआधीची सर्व सोडवलेली उदाहरणं आणि महत्त्वाच्या समान गुणोत्तरावरील क्रिया तुम्हाला सांगणार आहे. चला तर सुरू करूया. सर्वप्रथम समान गुणोत्तरावरील क्रिया. समानतेच्या गुणधर्माचा उपयोग करून दोन समान गुणोत्तरावर काही क्रिया करता येतात त्यांचा अभ्यास करू. जर ABCD या धनसंख्या असतील तर त्यासाठी खालील गुणधर्म समजून घेऊ. आता सर्वप्रथम त्याने दिलेली आपल्याला व्यस्त क्रिया इन्व्हर्टेंडो. जर A/B बरोबर C/D असेल तर A/B चा व्यस्त किती तर B/A आणि C/D चा व्यस्त किती तर D/C या प्रकारे. आणि हेच आपल्याला जर ते बघायचं असेल तर कसं, तर या ठिकाणी काय तर तिरकस गुणाकार केलेला आहे. A/D बरोबर B/C बरोबर, तर B/C बरोबर A/D. आता दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचं तर हे सिद्ध करायचंय. मग या बाजूला कोण नको पाहिजे तर C नको पाहिजे आणि या बाजूला कोण नको पाहिजे तर A नको पाहिजे. जे नको असणाऱ्या पदांनी या समीकरणाच्या दोन्ही बाजूला गुणायचं म्हणजे A/C ने त्याला भागायचं, सॉरी त्याला आपण भागूया दोन्ही बाजूला. म्हणजे B/C छेदाला A/C बरोबर A/D छेदाला A/C. मग यामध्ये CC कट होणार, AA कट होणार. जर CC कट झाला इथे तर B/A मिळेल तुम्हाला, इथे AA कट झाला तर D/C मिळेल. आणि म्हणून या क्रियेला काय म्हणतात तर त्याला व्यस्त क्रिया असं देखील यामध्ये म्हटलं जातं. ओके, A/B बरोबर C/D, मग याचे व्यस्त काय तर B/A, याची व्यस्त किती तर D/C या प्रकारे. यानंतर एकांतर क्रिया, त्यालाच काय म्हणतात की काही उदाहरण सोडवण्यासाठी आपण ही एकांतर क्रिया वापरत असतो, त्याला अल्टरनेंडो असं देखील म्हटलं जातं इंग्रजीत. जर A/B बरोबर C/D यामध्ये फक्त एकच बदल केलेला असतो, A/C आणि बरोबर B/D या प्रकारच्या क्रियेला अल्टरनेटिव्ह असे म्हणतात. पुन्हा ही क्रिया आपल्याला इथे सिद्ध करायची. A/B बरोबर C/D हे काही परीक्षेला विचारत नाही, परंतु आपल्याला ही क्रिया कशी आली ते आपण इथे बघूया. A/B बरोबर C/D, मग इथे तिरकस गुणाकार करणार. A/D बरोबर B/C. पुन्हा आपल्याला या बाजूला कोण नको पाहिजे तर या बाजूला D नको पाहिजे आणि या बाजूला कोण नको पाहिजे तर इथे C नको पाहिजे. म्हणजेच काय, C/D ने या दोन्ही बाजूला आपण भाग देणार. मग D/D कट होणार आणि या बाजूला CC देखील कट होणार. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, A/C बरोबर B/D या प्रकारे. आणि याच क्रियेला काय म्हणतात तर एकांतर क्रिया असं म्हणतात. A/B बरोबर C/D तर A/C बरोबर B/D हे देखील गुणोत्तर कसे असतात तर ती समान असतात. यानंतर योग क्रिया कॉम्पोनेंडो असं म्हणतात त्याला इंग्रजीत. जर A/B बरोबर C/D तर A/B बरोबर C/D या क्रियेला योग क्रिया असे म्हणतात. योग म्हणजे मिळवून या प्रकारे A/B बरोबर C/D. मग या गुणोत्तरामध्ये दोन्ही बाजूला आपण एक मिळवणार आहोत, तर बी ने एकाला गुणायचं. मग 1/B किती आला तर बी आला. A/B बरोबर डी ने एकाला गुणायचं, 1/D म्हणजे डी आला. C/D. ओके, आणि म्हणून जर A/B बरोबर C/D तर A/B/B बरोबर C/D/D आणि या गुणधर्माला योग क्रिया असे म्हणतात. आणि या क्रियेचा उपयोग आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी होत असतो. म्हणजे काय, जर आपल्याला असं गुणोत्तर दिलं असेल तर या अंशामध्ये हा छेद मिळवायचा बरोबर या अंशामध्ये हा छेद मिळवायचा तरी देखील ते गुणोत्तर कसे असतात तर ती समान असतात. आता वियोग क्रिया, त्यालाच इंग्रजीत काय म्हणतात तर डिव्हिडेंडो असे म्हणतात. जर A/B बरोबर C/D तर A/B/B बरोबर C/D/D. आता इथे आपण ही क्रिया करताना दोन्ही बाजूला एक मिळवला तर इथे ऋण चिन्ह आहे, मग दोन्ही बाजूंना काय एक वजा करणार. ओके, म्हणून A/B - 1 बरोबर C/D - 1. मग पुन्हा बी ने एकाला गुणणार म्हणजे किती आणा -B. ओके, आणि -B A/B/B बरोबर C/D/D. आणि म्हणून A/B बरोबर C/D तर
ए वजा बी छेद बी बरोबर सी वजा डी छेद डी या गुणधर्माला वियोग क्रिया असे म्हणतात. ओके, पुन्हा आपण या दोन प्रकारच्या क्रिया बघितल्या, योग क्रिया म्हणजे मिळवणं, नंतर या ठिकाणी वियोग क्रिया, यानंतर योग वियोग क्रिया, त्यालाच इंग्रजीत काय म्हणतात, तर कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडो. ओके, ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर ए अधिक बी अंशाला छेदाला ए वजा बी, म्हणजे या गुणोत्तरामध्ये अंशामध्ये छेद मिळवायचा आणि छेदाला अंशातनं छेद वजा करायचा, बरोबर सी छेद डी छेदाला सी वजा डी, ए आणि बी हे बरोबर नको पाहिजे, ए इज नॉट इक्वल्स टू बी, आणि सी आणि डी या दोघांच्या किमती बरोबर नको असल्या पाहिजे. ओके, आता इथे बघूया, सर्वप्रथम या ठिकाणी आपण पहिल्या याच्यात योग क्रिया केली, जर ए छेद बी बरोबर सी छेद डी योग क्रिया करू, दुसऱ्या याच्यात वियोग क्रिया केली, याला समीकरण एक म्हटलं आणि याला समीकरण दोन म्हटलं. आता काय करणार की समीकरण एक आणि दोन वरून म्हणजे काय, ए छेद बी भागिले किंवा छेदाला ए छेद बी छेद डी, मग यांचा बी बी काय होणार, या ठिकाणी कट होणार, नंतर सी छेद डी छेद डी छेदाला सी सॉरी सी अधिक डी छेद डी छेदाला सी वजा डी छेद डी, पुन्हा छेदाचा डी दोघांचा काय होणार, तर तिथे कट होणार, आणि म्हणून ए अधिक बी छेदाला ए वजा बी बरोबर सी अधिक डी छेदाला सी वजा डी या प्रकारे. म्हणजेच काय, एकदा अंशामध्ये छेद मिळवायचा आणि छेदाला अंशातनं छेद वजा करायचा, या प्रकारच्या गुणधर्माला योग वियोग क्रिया असे म्हणतात, अंशाला योग छेदाला वियोग या प्रकारे, आणि ही सर्वाधिक महत्वाची क्रिया आहे, आणि या क्रियेच्या सहाय्याने आपण अनेक गुणोत्तरामध्ये एक्सची किंमत वगैरे काढत असतो. ओके, आता योग क्रिया आणि वियोग क्रिया यांचे सामान्य रूप म्हणजे काय, की आपण इथे केलं की ए छेद बी बरोबर सी छेद डी, तर ए अधिक बी छेद बी बरोबर सी अधिक डी छेद डी, एकदा केली योग क्रिया, मी पुन्हा तीच योग क्रिया करणार, म्हणजेच काय, अंशामध्ये हा छेद मिळवणार, पुन्हा या अंशामध्ये छेद मिळवणार, ए अधिक दोन बी छेद बी सी अधिक दोन डी छेद डी, याला दोनदा वियोग क्रिया केली. जर हीच क्रिया मी एम वेळा केली तर, म्हणजेच काय, ए अधिक एम गुणिले बी छेद बी बरोबर सी अधिक एम गुणिले डी छेद डी, ही एम वेळा क्रिया केलेली आहे. तसेच ए छेद बी बरोबर सी छेद डी मी काय करणार, एम वेळा वियोग क्रिया करणार, म्हणजेच काय, ए वजा एम गुणिले बी छेद बी बरोबर सी वजा एम गुणिले डी छेद डी, ही क्रिया एम वेळा या प्रकारे. आणि पुन्हा या एक आणि दोन वर्ण म्हणजे काय, या गुणोत्तराला या गुणोत्तराने जर आपण इथे भाग दिला तर काय मिळेल, ए अधिक बी सॉरी ए अधिक एम बी छेद बी छेदाला ए वजा एम बी छेद बी, पुन्हा बी बी कट होणार आणि मला काय मिळणार, ए अधिक एम बी छेदाला ए वजा एम बी. त्याचबरोबर या बाजूला देखील उजव्या बाजूला सी अधिक एम डी छेद डी छेदाला सी वजा एम डी छेद डी, पुन्हा डी डी कट होणार, सी अधिक एम डी छेदाला सी वजा एम डी या प्रकारे. ओके, हे आपण क्रिया एम वेळा देखील करू शकतो आणि म्हणून याला काय म्हटलं जातं, तर त्याची सामान्य रूप त्याला असं म्हटलं जातं. आता काही सोडवलेली उदाहरणं बघू, जर ए छेद बी बरोबर पाच छेद तीन, तर ए अधिक सात बी छेद सात बी हे गुणोत्तर काढायचं आपल्याला. ओके, आता सर्वप्रथम बघा, जर ए छेद बी बरोबर पाच छेद तीन, ओके, आता इथे काय करणार मी, तर या ठिकाणी एकांतर क्रिया करणार, म्हणजेच काय, हा बी या अंश या गुणोत्तराच्या अंशाला घेतला आणि या अंशाचा पाच आपण या गुणोत्तराच्या छेदाला आणला, म्हणजेच ए छेद पाच बरोबर बी छेद तीन बरोबर किती, तर के. आता मग या ठिकाणी काय, तर आपण जर इथे घेतलं ए छेद पाच बरोबर इथे किती बी छेद तीन बरोबर इथे के घेतला आपण, म्हणजेच काय, ए छेद पाच बरोबर इथे किती आला के, इथे किती बी छेद तीन बरोबर इथे किती आले के, म्हणजेच ए ची किंमत किती मिळाली मला, ए ची किंमत पाच के आणि बी बरोबर इथे किती मिळाली तीन के, ए बरोबर पाच के आणि बी बरोबर तीन के, म्हणून ए अधिक सात बी छेद सात बी. ओके, ए ची किंमत टाकणार मी इथे किती, पाच के अधिक सात गुणिले बी ची किंमत किती तीन के, छेदाला सात गुणिले तीन के. ओके, मग पाच के आला इथे, सात गुणिले तीन
21 के छेदाला 7 गुणिले 3 के म्हणजे किती आले ते 21 के। 5 के मध्ये 21 के मिळवले तर किती मिळतील मला 26 के, आणि छेदाला 21 के कट झाला आणि त्यानंतर मला ए अधिक 7b छेद 7b बरोबर 26 छेद 21 हे मला त्या गुणोत्तराची किंमत मिळाली। पुन्हा तुम्ही हे बघू शकता की दोन्ही गुणोत्तरांच्या ए बी च्या किमती कोणाच्या स्वरूपात घ्यायच्या तर के च्या स्वरूपात, आणि या गुणोत्तरात त्या किमती भरायच्या तर तुम्हाला बरोबर तिथे उत्तर मिळतं। ओके, नेक्स्ट पुढे दुसरी रीत काय आहे? आता ही रीत त्याच्यापेक्षा अधिक सोपी आहे। ए छेद बी बरोबर 5/3। ओके, मग आपल्याला कोणाची किंमत काढायची? तर आपल्याला किंमत काढताना याची किंमत काढायची ए अधिक 7b/b, म्हणजे बी ला कशाने गुणलेलं आहे तर त्याने 7ने। मग मला आपल्याला हे गुणोत्तर दिले ए छेद बी बरोबर 5/3। मग या गुणोत्तराला दोन्ही बाजूला 1/7ने गुणायचं। मग 1/7 × a/b, मग 1 × a किती आलं? ए आला। 7 × b किती आलं? 7b आला। तसंच 5/3 हे बघा ते ए छेद बी बरोबर 5/3। मग ए छेद बी ला कशाने गुणणार? 1/7 ला, आणि 5/3 ला देखील कशाने गुणणार? 1/7। मग इथे किती आलं? ए छेद 7b बरोबर 5/ इथे किती आले तर 21 आहे। ओके, आता या ठिकाणी आपण योग क्रिया करणार, म्हणजे अंशामध्ये छेद मिळवणार। ए अधिक 7b/7b बरोबर 5 + 21/21, 5 + 21 म्हणजे किती आले तर 26, 26/21, आणि या प्रकारे उत्तर दोन्ही वेळा कसं आलं तर समान आलं। फक्त दोन प्रकारच्या वेगवेगळ्या रीत आहेत। ओके, आता यानंतर ए छेद बी बरोबर 7/4, तर 5a + b/b याची किंमत काढायची बरोबर। पुन्हा ए छेद बी बरोबर 7/4, पुन्हा इथे आपण एकांतर क्रिया करणार, म्हणजे 7 या ए च्या छेदाला घेणार, बी हा 4 अंशाला घेणार। ए छेद 7 बरोबर b/4 एकांतर क्रिया करून पुन्हा हे जे गुणोत्तर आहे त्याची किंमत आपण किती मानली तर ए मानली। ए छेद 7 बरोबर b/4 याचाच अर्थ काय? ए छेद 7 बरोबर इथे किती आले तर m आले। एकदा आपण m घेणार आणि b/4 बरोबर इथे किती घेणार तर m घेणार। a बरोबर इथे किती आले? 7m, आणि b बरोबर इथे किती आले तर 4m आले। ओके, आता a ची किंमत किती आली तर ते 7m आले। मग आपल्याला कोणत्या गुणोत्तराची किंमत शोधायची? तर 5a + b/b, 5a + b/b या गुणोत्तरामध्ये आपण ए आणि बी च्या किमती भरणार। ए ची किंमत किती आहे तर 7m, 5 × 7m, बी ची किंमत किती तर 4m, छेदाला 4m। ओके, नंतर 7 × 5m म्हणजे काय? गुणाकार करणार, 7 × 5 = 35m वजा 4m छेदाला 4m। आता पुन्हा या दोघातनं 35m मधनं 4m गेले, किती आले तर 31m बरोबर। मग इथे 31m आले। ओके, आणि छेदाला किती आले तर 4m आले। mm इथे कसं झाले? कट झाले। आणि मग आपल्याला किती मिळेल तिथे? तर 31/4 आले। ओके, आणि म्हणून 5a + b/b याची किंमत किती आली तर 31/4 या प्रकारे। ओके, एकांतर क्रिया। आता दुसरी रीत ए छेद बी बरोबर 7/4, मग आपल्याला कोणाची किंमत काढायची? 5a + b/b म्हणजेच ए ला कशाने गुणलेलं आहे तर 5ने गुणलेलं आहे। म्हणून या गुणोत्तराला दोन्ही बाजूला आपण कशाने? 5ने गुणणार। मग 5 × a/b बरोबर 7 × 5, 5 × 7/4, 7 × 5 = 35/4, 5a/b। पुन्हा आपल्याला कुठली क्रिया करायची तर वियोग क्रिया। 5a + b/b बरोबर 35 + 4/4, 35 + 4 म्हणजे किती आले तर 31/4, आणि या प्रकारे उत्तर किती आलं आपलं? 31/4। आधी देखील किती होतं? 31/4। ओके, दोन्ही वेळा उत्तर कसं आलं तर ते समान। यानंतर पुढचं उदाहरण ए छेद बी बरोबर 7/3, तर ए अधिक 2b छेदाला a + 2b याची किंमत करायची। पुन्हा पहिली रीत बघा तिथे कशी दिले जाणे ते ए छेद बी, आपण पुन्हा इथे ए छेद बी बरोबर 7/3 बरोबर। आता पुन्हा एकांतर क्रिया इथे करणार आपण, ए छेद 7 बरोबर b छेद इथे किती आला 3,
आणि याची किंमत किती मानणार आपण एम, म्हणजेच काय ए छेद सात बरोबर इथे किती आले तर एम आले. नंतर बी छेद तीन बरोबर इथे किती आले तर एम आले. म्हणून ए बरोबर इथे मला किती मिळेल तर सात एम आणि बी बरोबर इथे किती आले तर तीन एम. आता ए आणि बी यांच्या किमती या गुणोत्तरात लिहिणार. ए ची किंमत सात एम अधिक दोन गुणिले बी ची किंमत किती आली तर तीन एम. छेदाला ए ची किंमत सात एम वजा बी ची किंमत तीन एम, मग सात एम दोन गुणिले तीन किती आले तर सहा एम. सा छेदाला सात एम पुन्हा दोन गुणिले तीन सहा एम. ओके, या दोघांची बेरीज करणार. सात एम अधिक सहा एम किती आले तर तेरा एम. या सात एम मधनं सहा एम गेले किती आता एम आले, एम एम कट झालं आणि आपल्याला उत्तर किती मिळालं तर तेरा छेद एक या प्रकारे. आणि म्हणून ए अधिक दोन बी छेदाला ए वजा दोन बी बरोबर तेरा छेद एक या प्रकारे. ही पहिली रीत झाली. ओके, एम गुणोत्तर कन्सेप्ट विचारात घेऊन यानंतर महत्वाची स्टेप ए छेद बी बरोबर सात छेद तीन. आता या गुणोत्तराची आपल्याला ती किंमत काढायची आणि आपल्याला असं दिलेलं आहे. आता यामध्ये बी ला कशाने गुणलेले तर दोनाने, म्हणून या गुणोत्तराला दोन्ही बाजूला कशाने गुणणार तर एक छेद दोनाने गुणणार. म्हणजेच काय, एक छेद दोन गुणिले ए छेद बी बरोबर एक छेद दोन गुणिले सात छेद तीन. म्हणजे आपल्याला बी ला आधी दोनाने गुणावं लागणार. मग त्यासाठी काय की बी ला दोनाने गुणणं म्हणजेच काय, एक छेद दोनने या दोन्ही बाजूला गुणणार. म्हणजेच मला किती मिळेल ए छेद दोन बी बरोबर सात छेद सहा. आता यानंतर पुढे कसली क्रिया करणार, योग वियोग क्रिया करणार. म्हणजे सात अधिक ए अधिक दोन बी छेदाला ए वजा दोन बी बरोबर सात अधिक सहा छेदाला सात वजा सहा. सात अधिक सहा किती आले तर तेरा, तेरा छेद एक. सात वजा सहाची किंमत किती आली तर एक आली. आणि या प्रकारे आपल्याला त्याचं उत्तर इथे मिळते. दोन्ही वेळा उत्तर कसं आलं तर ते समान. पुढे ए छेद तीन बरोबर बी छेद दोन, तर पाच ए अधिक तीन बी आणि छेदाला सात ए वजा दोन बी याची किंमत काढा. आता इथे बघितल्यानंतर याच्या अंशाला ए चा सहगुणक पाच आणि ए चा इथे छेदाला सहगुणक सात आहे. इथे बी चा सहगुणक किती आहे तर तीन आहे आणि इथे बी चा सहगुणक किती तर दोन आहे. या प्रकारच्या गुणोत्तरांच्या किमती काढताना आपल्याला विचार करावा लागतो. या ठिकाणी काय करत असतो, आपण पुन्हा इथे एकांतर क्रिया करतो आणि आपण काय केले ते ए छेद बी या गुणोत्तराची इथे किंमत काढली बरोबर. म्हणजे ए छेद बी बरोबर किती तर तीन छेद दोन एकांतर क्रिया. म्हणून पाच ए अधिक ए छेद बी बरोबर तीन छेद दोन आलं. आता पाच ए अधिक तीन बी छेदाला सात ए वजा दोन बी या संपूर्ण गुणोत्तराला अंशाला आणि छेदाला आपण बी ने भाग द्यायचा. बी ने का भाग द्यायचा, म्हणजे आपल्याला ए छेद बी हे गुणोत्तर या अंशाला आणि छेदाला मिळेल. जर आपण इथे बी ने भाग दिला तर पाच ए छेद बी, पाच ए छेद बी नंतर तीन बी छेद बी, म्हणजे बी बी इथे काय झाला कट झाला म्हणजे आपल्याला इथे तीन मिळाला. तसं सात ए वजा दोन बी याच्या छेदाला बी ने भाग दिला, सात ए छेद बी वजा दोन बी ला पुन्हा बी ने भाग दिला पुन्हा बी बी कट झाला आपल्याला इथे दोन मिळाला. याचा अर्थ काय की ए छेद बी ची आपल्याला किंमत मिळाली की आपण इथे तयार केलेली ती एकांतर क्रियेने ए छेद बी ची किंमत किती आली तर तीन छेद दोन. पुन्हा ए छेद बी ची किंमत किती आली तर तीन छेद दोन. म्हणून पाच गुणिले तीन छेद दोन अधिक तीन, सात गुणिले तीन छेद दोन वजा दोन या प्रकारे. आणि हे समीकरण सोडवणार, पाच गुणिले तीन पाच त्रिक पंधरा छेदाला दोन आले अधिक तीन आणि इथे पुन्हा किती सात त्रिक एकवीस छेद दोन वजा दोन. आता हे सोडवणार, या दोनाने तीनाला गुणणार पेत्रिक सहा, पंधरा सहा किती झाले तर एकवीस झाले. पुन्हा इथे किती या प्रकारे पंधरा अधिक सहा. ओके, आणि इथे छेदाला किती तर दोन. पुन्हा एकवीस म्हणजे पुन्हा दोनाने या दोनाला गुणणार म्हणजे किती आले एकवीस वजा चार. पुन्हा इथे किती आले छेदाला दोन आले. मग हा कुठला प्रकार आहे तर ए छेद बी भागिले सी छेद डी बरोबर ए छेद बी याचा उलटून गुणिले म्हणतो आपण त्याला, याचा उलट करायचं त्याला गुणिले म्हणून लिहायचं.
तर डी छेद सी म्हणजेच काय की 15 अधिक 6 किती आले तर 21/2 याचा उलट करायचं आणि गुणिले करायचं 21 21 आत 4 गेले किती आले तर 17 17 म्हणून 5a+3b/5 7a+2b या गुणोत्तराची किंमत किती आहे तर 21/17 या प्रकारे. आता रीत 2 a/b ओके a/3 b/2 म्हणजेच काय a/3 b/2 t मानले आपण म्हणजेच a/3 t b/2 t a 3t आणि b 2t आणि त्याच किमती आपण या गुणोत्तरावर लिहिणार 5a+3b/7a+2b ए ची किंमत 3t बी ची किंमत 2t छेदाला ए ची किंमत 3t बी ची 2t गुणाकार करणार 5 3 15t + 3 2 6t छेदाला 7 3 21t + 4t 15t + 6t 21t 21t + 4t 17t कट झाले आणि म्हणून आपल्याला उत्तर किती मिळालं 5a+3b/7a+2b = 21/17 या प्रकारे. आता यानंतर पुढचं उदाहरण जर 1/y = 4/5 तर 4x + y = 4x + y ची किंमत काढा. आता या गुणोत्तरामध्ये आपल्याला ज्याची किंमत काढायची त्याचा एक्स चा सहगुण किती 4 आहे वायचा किती तर 1 आहे म्हणून 1/y = 4/5 या गुणोत्तराला दोन्ही बाजूंना आपण कितीने गुणणार तर 4 गुणणार 4 × x / y = 4 × 4 4×16/y आता यानंतर आपण कुठली क्रिया करणार योग वियोग क्रिया करणार म्हणजेच काय 4x + y = 4x + y = 16+5/16+5 मग 16 + 5 किती आले तर 21 आले 21/16+5 किती आले तर 11 आले आणि म्हणून 4x + y = 4x + y = 21/11 परंतु आपल्याला कोणाची किंमत काढायची 4x + y / 4x + y ची किंमत शोधायची म्हणून इथे व्यस्त क्रिया केलेली 4x + y / 4x + y = 11/21 या प्रकारे याच ठिकाणी आपण योग वियोग क्रियेच्या ऐवजी आपण वियोग योग क्रिया केली असती तरी आपल्याला हे उदाहरण सोडवता आलं असतं. यानंतर पुढे बघा 5x = 4y तर 3x² + y² / 3x² + y² या गुणोत्तराची किंमत करायची. आता 5x = 4y यावरून आपल्याला x/y ची किंमत काढायची मग इथे y कसा आहे या 4 गुणिले तो या बाजूला आणला तर कसा होणार तो भागिले होणार ओके म्हणून x/y = 4/5 या प्रकारे. यानंतर आपल्याला ज्या गुणोत्तराची किंमत काढायची त्यामध्ये x² / y² पुन्हा छेदाला x² / y² म्हणून या गुणोत्तराच्या दोन्ही बाजूला वर्ग करू x² / y² 4² = 16 5² = 25 पुन्हा x सहगुण किती 3 आहे y किती तर 1 आहे म्हणून दोन्ही बाजूला आपण कितीने गुणणार 3 गुणणार म्हणजेच 3x² / y² 3 × 16 16 × 48/25 ओके या प्रकारे. आणि यानंतर मग पुढची क्रिया कोणती करणार तर योग वियोग क्रिया 3x² + y² / 3x² / y² = 48 + 25 / 48 - 25 48 + 25 किती आले तर 73 48 + 25 किती आले तर 23 आले आणि या प्रकारे आपल्याला 3x² + y² / 3x² - y² ची किंमत किती आली तर 73/25 या प्रकारे ओके. आता यानंतर समान गुणोत्तरांच्या गुणधर्माचा उपयोग यूज ऑफ इक्वल रेशोज काही समीकरणे सोडवण्यासाठी इतर पद्धतींपेक्षा समान गुणोत्तरावरील क्रियाचा उपयोग करणे सोयीचे असते. आता या प्रकारचं आपल्याला समीकरण सोडवायचं असेल तर समीकरण सोडवा काय समीकरण 3x² + 5x + 7 / 10x + 14 3x² + 4x + 3 / 8x + 6 आता हे समीकरण सोडवणं म्हणजे अतिशय कॉम्प्लिकेटेड आपण तिरकस गुणाकार वगैरे करणार पण त्याही पेक्षा समान गुणोत्तराच्या सिद्धांताचा जर इथे वापर केला तर ती लवकर सोडवली जाऊ शकतात. आता इथे बघा या गुणोत्तराला दोन्ही बाजूला आपण कितीने गुणले तर 2 ओके 2
कंसामध्ये 3x² + 5x + 7 = 10x + 14 = 2, कंसामध्ये 3x² + 4x + 3 आणि छेदाला किती तर 8x + 6। आता इथे तुम्ही म्हणाल की दोनानेच का गुणणार, कारण की इथे 5x आहे आणि छेदाला किती तर 10x आहे, इथे 4x आहे आणि छेदाला किती तर ते 8x आहे। आपण जर दोनाने जर गुणलं तर आपल्याला 10x + 14 आणि छेदाला पण किती आले बघा 10x + 14 या प्रकारची आपल्याला इथे राशी मिळते। इथे देखील तसंच आहे, 8x या दोनाने 4x ला गुणलं तर 8x + 6 छेदाला देखील तीच किंमत आली आणि म्हणून यानंतर आपण कुठली क्रिया करतो, म्हणून इथे 3x² + 3x² दोघांचा सहगुणक सारखा आहे, पण इथे 5x इथे 10x आहे, मग आपण दोनाने गुणलं तर म्हणजेच आपल्याला त्या काही नंबर्स तिथे सारखी मिळतात। इथे वियोग क्रिया करणार म्हणजेच अंशातन हा छेद वजा करणार, 6x² + 10x + 14 वजा कंसामध्ये 10x + 14 छेदाला 10x + 14 बरोबर 6x² + 8x + 6 वजा कंसामध्ये 8x + 6 छेदाला 8x + 6 मग 10x + 14 हे दोन्ही काय होतील तर कट होतील। कंस जर आपण ओपन केला उघडला तर याला वजा 10x + 14 इथे वजा 10x + 14 इथे वजा 10x - 14 दोन्ही कट होतील, 6x² - 10x + 14 पुन्हा इथे 8x + 6 हे काय होतील तर कट होतील, पुन्हा 6x² - किती 8x + 6 ओके। आता जर आपण 1 ची किंमत या ठिकाणी जर 0 टाकली तर विधान कसं होणार तर सत्य होणार, इथे 0 टाकले 0 बरोबर काय मिळणार आपल्याला तर ते 0 मिळेल, म्हणून या समीकरणाची पहिली उकल किती तर x = 0 ही त्याची पहिली उकल। आणि जर पुढे एक्स हा 0 नसेल तर x² ची किंमत देखील 0 नाही ओके, आणि म्हणून दोन्ही बाजूला कशाने गुणणार तर 1/6x² दोन्ही बाजूला कशाने होणार 1/6x² गुणिले या समीकरणाला ओके, या गुणोत्तराला 1/6x² - 6x² / 10x + 14 बरोबर 1/6x² - 6x² / 8x + 6 6x² इथे काय झाले कट झाले, इथे देखील 6x² - 6x² कट झाले, म्हणजे आपल्याला उत्तर किती मिळतं तर 1/10x + 14 बरोबर 1/8x + 6 पुन्हा यानंतर तिरकस गुणाकार करणार 8x + 6 बरोबर 1/10x + 14 म्हणजे 10x + 14 पुन्हा जिकडे मोठे एक्स आहे तिकडे छोटे एक्स जाऊ द्यायचे म्हणजे 8x आपण उजवीकडे जाऊ द्यायचा, सर्वप्रथम 1 ची किंमत काढायची मग 1/6 शक्यतो धन ठेवणार आपण ओके, 10x - 8x हा 14 डावीकडे जाऊ द्यायचा तो ऋण होणार, 6 - 14 किती आले तर -8 आले बरोबर किती आले तर 2x आले, म्हणून एक्स बरोबर -8/2 आणि 1 ची किंमत आपल्याला किती मिळाली तर -4 मिळाली या प्रकारे, म्हणून आपल्याला या समीकरणाची उकल किती तर x = 0 आणि x = किती आले तर इथे -4, म्हणून हे अवघड समीकरण सोडवण्यासाठी आपल्याला समान गुणोत्तरावरील क्रियांचा इथे काय होतो तर तो उपयोग करता येईल ओके। यानंतर पुढचं उदाहरण बघा, √(x+7 + √(x-2) छेदाला √(x+7 + √(x-2) बरोबर 5/x ओके, आणि या ठिकाणी देखील योग वियोग क्रिया करणार, अंशामध्ये छेद मिळवणार अंशातन छेद वजा करणार बरोबर 5 + 1/5 - 1 यानंतर इथे कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आहे, आतील चिन्ह काही बदलणार नाही, √(x-2) आणि √(x-2) हे दोन्ही कट होतील, √(x+7 + √(x-7) यांची बेरीज किती आली 2 √(x+7) पुन्हा कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे मग याला ऋण चिन्ह मिळेल, √(x+7) आणि √(x+7) हे दोन्ही काय होतील तर इथे कट होतील, इथे ऋण आहे ऋण 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 काय झालं तर अधिक झालं, √(x+2) + √(x-2) यांची बेरीज किती आली 2 √(x-2) पुन्हा इथे काय झाले 2 कट झाले, 5 + 1 = 6 5 - 1 किती आले तर 4 आले ओके, म्हणजेच काय की √(x+7 / √(x-2) इथे संक्षिप्त रूप देणार 2 + 6 आणि इथे किती आले तर 2 × 2 = 4 3/2। आता पुढची क्रिया काय करेल की दोन्ही बाजूला या वर्ग करणार, √(x+7) किती तर 1/7 आणि √(x-2) किती तर 1/2
बरोबर, तीनाचा वर्ग किती आला तर 9, दोनाचा किती आला तर 4, पुन्हा तिरकस गुणाकार करणार, या 4 ने एक्स अधिक 7 ला गुणणार, या 9 ने एक्स वजा 2 ला गुणणार, 4x 4 गुणिले 7, 7 चौक 28, 9 गुणिले 1 9x, 9 गुणिले 2 9 दुणे 18, पुन्हा जिकडे मोठे एक्स आहेत तिकडे छोटे एक्स जाऊ द्यायचे, म्हणून 4x हा उजवीकडे आणला आपण, 9x वजा 4x किती आले तर 5x आले, आणि 28 कडे वजा 18 जाऊ द्यायचे ते अधिक होतील, 28 अधिक 18 46 झाले, आणि 9x मधून 4x येईल किती आले तर 5x आले, आपल्याला एक्स किंमत काढायची, म्हणून एक्स बरोबर हा गुणिले 5 इकडे गेल्यानंतर छेदाला होणार, म्हणून एक्स बरोबर 46/5, आणि म्हणून त्या समीकरणाची उकल किती आली तर एक्स बरोबर 46/5 ही या समीकरणाची उकल. ओके, या प्रकारची कृती तुम्ही करू शकता, आणि याचबरोबर आपण सर्व सोडवलेली उदाहरणे हे बघितलेले आहेत. यानंतर आपण बघूया सराव संच 4.3. जर ए छेद बी, पहिलं उदाहरण त्यासाठी, ए छेद बी बरोबर 7/3, तर पुढील गुणोत्तरांच्या किमती काढा, 5a अधिक 3b छेदाला 5a वजा 3b. ओके, मग पहिली रीत बघा, ए छेद बी बरोबर 7/3. ओके, मग पुन्हा या उदाहरणात जर बघितलं तर ए ला कशाने गुणलेले 3 ने, अंशाला छेदाला देखील समान, बी ला अंशाला छेदाला कशाने गुणले ए ला 5 ने गुणलेले आणि बी ला 3 ने, म्हणून आपण काय करणार की ए छेद बी या गुणोत्तराला दोन्ही बाजूला कितीने गुणणार तर 5/3 ने गुणणार. पुन्हा मी एकदा सांगतो की या गुणोत्तरामध्ये ए चा सहगुणक किती, अंशाला 5 आहे छेदाला पण 5 आहे, म्हणजेच दोन्ही गुणोत्तरांना म्हणजे अंशाला छेदाला एने एला एकाच संख्येने गुणलेले, बीच्या बाबतीत किती, अंशाला आपण बीला 3 ने गुणले छेदाला पण 3 ने गुणले. ओके, म्हणजेच काय, ए छेद बी बरोबर 7/3 या गुणोत्तराला अंशाला आणि छेदाला आपण 5/3 ने दोन्ही बाजूला गुणणार, मग ए छेद बी गुणिले 5/3 बरोबर 7/3 गुणिले 5/3, मग यांचा गुणाकार किती आला तर ए गुणिले 5 म्हणजे 5 ए, बी गुणिले 3 म्हणजे 3 बी, बरोबर 7 5 35 आले, 3 3 9 आले. आता पुढे कुठली क्रिया करणार, योग वियोग क्रिया. ओके, म्हणून 5a अधिक 3b छेदाला 5a वजा 3b बरोबर 35 अधिक 9 आणि छेदाला 35 वजा 9, 35 अधिक 9 किती आले तर 44 आले, 35 वजा 9 किती आले तर 26 आले. पुन्हा याला संक्षिप्त रूप देणार, किती तर 2 ने भाग देणार, 2 2 4 2 2 4 आणि छेदाला इथे किती येणार, 2 1 2 आणि 2 3 6 म्हणजेच 22/13 आले, आणि म्हणून या गुणोत्तराची किंमत काढली, 5a अधिक 3b छेदाला 5a वजा 3b बरोबर 22/13 या प्रकारे. पुन्हा एकदा तुम्ही इथे बघू शकता, ओके, यानंतर 2a वर्ग अधिक 3b वर्ग छेदाला 2a वर्ग वजा 3b वर्ग या गुणोत्तराची किंमत करायची, पुन्हा ए छेद बी बरोबर किती आली 7/3, दोन्ही बाजूला वर्ग करणार. ओके, समान काय तर वर्ग वर्ग आपल्याला दिसतात, म्हणून दोन्ही बाजूला वर्ग करणार, ए वर्ग छेद बी वर्ग बरोबर 7 वर्ग/3 वर्ग, मग 7 वर्ग किती आला तर 49, 3 वर्ग किती आला तर 9 आला, ए वर्ग छेद बी वर्ग बरोबर 49/3. ओके, नंतर ए ला कशाने गुणलेले तर 2 ने आणि बी ला कशाने गुणले तर 3 ने, म्हणून दोन्ही बाजूस कितीने गुणणार 2/3 ने, या गुणोत्तराला दोन्ही बाजूला 2/3 ने गुणणार, ए वर्ग छेद बी वर्ग गुणिले 2/3 बरोबर 49/9 गुणिले 2/3, मग 2a वर्ग छेदाला 3b वर्ग बरोबर 49 गुणिले 2 म्हणजे किती आले तर 98, 9 गुणिले 3 9 3 27 या प्रकारे. आता यानंतर काय की योग वियोग क्रिया करणार, 2a वर्ग अधिक 3b वर्ग छेदाला 2a वर्ग वजा 3b वर्ग बरोबर 98 अधिक 27, या दोघांचा गुणाकार 49 गुणिले 2 आणि 9 गुणिले 3 27 आणि छेदाला 98 वजा 27, 98 अधिक 27 125, 98 वजा 27 किती आले तर 71, आणि म्हणून 2a वर्ग अधिक 3b वर्ग छेदाला 2a वर्ग वजा 3b वर्ग या गुणोत्तराची किंमत किती आली 125/71 या प्रकार. यानंतर बघा, ए चा घन वजा बी चा घन छेदाला बी चा घन, इथे घनाची क्रिया केलेली,
मग ए छेद बी बरोबर 7/3, दोन्ही बाजूला घन करू, ए चा घन छेदाला बी चा घन, 7 चा घन 3/43, 3 चा घन 27 आहे. नंतर वियोग क्रिया करायची, ए घन वजा बी घन छेदाला बी घन, 343 वजा 27 छेदाला 27, किती आली वजा बाकी, तर 316 छेदाला 27 या प्रकारे. आणि म्हणून ए घन या प्रकारे ते ए चा घन वजा बी चा घन छेदाला बी चा घन बरोबर 316/27 ही त्या गुणोत्तराची किंमत आली. यानंतर 7a+9b छेदाला 7a-9b. आता ए छेद बी बरोबर 7/3, मग ए ला कशाने गुणलेले, तर 7 ने, बी ला 9 ने, म्हणून दोन्ही बाजूला कशाने गुणणार, ए छेद बी ला 7/9, या बाजूला देखील 7/9. ए गुणिले 7 म्हणजे 7 ए, बी गुणिले 9 म्हणजे 9b बरोबर 7 गुणिले 7, 7 × 7 = 49, 9 गुणिले 3, 9 × 3 = 27. म्हणून या ठिकाणी काय करणार, पुन्हा योग वियोग करणार. 7a+9b छेदाला 7a-9b बरोबर 49 + 27 छेदाला 49 - 27. 49 + 27 म्हणजे किती आले, तर 76. 49 - 27 म्हणजे किती आले, तर 22. पुन्हा संक्षिप्त रूप देणार, इथे दोनाने आपल्याला संक्षिप्त रूप देता येईल, काय कि बे त्रिकसा एक उरला, बे आठी 16, आणि छेदाला पुन्हा बे एक बे म्हणजे किती आले, तर 38/11. म्हणजेच काय, 7a+9b छेदाला 7a-9b या गुणोत्तराची किंमत किती आली, 38/11 या प्रकारे. यानंतर प्रश्न क्रमांक 2, जर 15a² + 4b² छेदाला 15a² - 4b² बरोबर 47/7, तर पुढील गुणोत्तरांच्या किमती काय. आता सर्वप्रथम त्याने आपल्याला ए छेद बी ची किंमत विचारली, तर 15a² + 4b² छेदाला 15a² - 4b² बरोबर 47/7. आता जरी इथे योगवियोग क्रिया आपल्याला दिसत आली, पुन्हा आपण इथे योगवियोग क्रिया करणार, म्हणजे काय, 15a² + 4b² याच्यामध्ये अंशामध्ये छेद मिळवणार, 15a² - 4b² आणि अंशात नाही ते छेद वजा करणार, म्हणजे 15a² + 4b² - 15a² - 4b² बरोबर 47/7 आणि छेदाला 47 - 7. आता हे जर उदाहरण आपण इथे काय की कंसाच्या बाहेरून अधिक चिन्ह आहे, पण आतील चिन्ह काही बदलणार नाही, म्हणजे 15a² - 15a² बेरीज किती आली, तर 30a², मग 4b² - 4b² हे दोन्ही काय होतील, तर इथे कट होतील. छेदाच्या बाबतीत मात्र काय की ते जर कंस आपण जर हा फोडला, तर आतील चिन्ह काय होतील, त्याची बदलतील. या 15a² चिन्ह काय होईल, ऋण होईल, आणि याचे चिन्ह कसं होईल, तर धन होईल. म्हणून +15a² हे दोन्ही कट होतील, आणि इथे 4b² हे ऋण ऋण काय होतील, तर ते धन होतील, आणि इथे 4b² आपल्याला मिळेल. 4b² + 4b² किती आले, तर 8b². ओके, म्हणून 30a² / 8b² = 54/10 या प्रकारे. परंतु आपल्याला a² / b² ची किंमत काढायची, म्हणून या बाजूचा 30a² जो आहे, तर 30 ही संख्या आपण या उजवीकडे आणणार, तो तिकडे गुणिले, तो अंशाला आहे, मग इकडे येताना तो कशाला झाला, छेदाला झाला. 8b² म्हणजे बी वर्गाचा सहगुण किती, तर 8 आहे, तो छेदाला आहे, तो या बाजूला आणल्यानंतर तो अंशाला जाईल. ओके, म्हणून इथे 8/30. म्हणून या प्रकारच्या संख्या जेव्हा उजव्या बाजूकडनं डावी बाजूकडे इथे कसं आहे, तर ते अंशाला असेल तर छेदाला, छेदाला असेल तर तो अंशाला, या प्रकारे. म्हणून a² / इथे किती लिहिणार मी, तर b² / b² बरोबर 54/40 × 8/30. मग इथे संक्षिप्त रूप देणार, 8 × 8 = 8, 8 × 5 = 40 या प्रकारे. ओके, 6 × 6 = 35 आणि इथे किती, 6 × 9 = 54, 9 × 1 किती आले, तर 9 आले, 5 × 5 = 5, 5 × 5 = 25. म्हणजेच आपल्याला काय मिळाले, तर a² / b² ची किंमत मिळाली. आपल्याला a² / b ची किंमत शोधायची, म्हणून यानंतर दोन्ही बाजूचा काय करणार, तर वर्गमूळ घेणार, आणि म्हणून a² / b बरोबर इथे किती आले, तर 3/5 या प्रकारे a² / b ची किंमत, आणि म्हणून उत्तर a² / b बरोबर किती, तर 3/5. a² / b ची किंमत किती आली, तर 3/5. यानंतर बघा 7a - 3b छेदाला 7a + 3b या गुणोत्तराची आपल्याला किंमत काढायची,
आता जस्ट आपण काय तर एच एच बी ची किंमत शोधलेली, एच एच बी बरोबर 3/5. मग या गुणोत्तराचा विचार केला तर एला 7 गुणले बीला 3, म्हणून या गुणोत्तराच्या दोन्ही बाजूला 7/3 गुणणार, म्हणजे एला 7 बीला 3, म्हणजेच काय 7/3 आपण ते गुणाकार करणार. मग 7 म्हणजे 7 3 × b म्हणजे 3b, 7 × 21 5 इथे किती होतील तर ते 15 होतील. ओके सॉरी, तर डायरेक्ट 7 × 21 करण्यापेक्षा इथे 3 काय झाले तर आपण कट करू शकतो. ओके म्हणजेच किती आले आपल्याला 7/5 आले. 7/3b बरोबर 7/5. पुन्हा इथे काय करणार, योग वियोग क्रिया करणार. 7 + 3b छेदाला 7 - 3b, 7 × 5 म्हणणार आणि 7 × 5 करणार. 7 + 5 किती आले तर 12, 7 - 5 म्हणजे किती आले तर 2 आले. म्हणून 7 + 3b छेदाला 7 - 3b बरोबर, पुण्याला संक्षिप्त न 2 × 1 = 12 या प्रकारे 7/1. म्हणून 7 + 3b छेदाला 7 - 3b बरोबर 7/1 या प्रकारे. आता आपल्याला काय कुठली किंमत शोधायची आहे, शोधताना 7 - 3b छेदाला 7 + 3b शोधायचं. पण आपल्याला इथे किंमत किती आली, 7 + 3b छेदाला 7 - 3b बरोबर 7/1, म्हणजे याची व्यस्त क्रिया करू, म्हणजेच 7 - 3b छेदाला 7 + 3b बरोबर 1/7 व्यस्त क्रिया. आणि म्हणून 7 - 3b छेदाला 7 + 3b बरोबर किती आले तर 1/7 या प्रकार. ओके पुन्हा तुम्ही इथे बघू शकता. पहिलं उदाहरण, त्यातला दुसरा पार्ट. ओके यानंतर b² - 2a² छेदाला b² + 2a² याची किंमत काढायची, म्हणजेच काय पुन्हा आपल्याला इथे जर सामायिक बघितलं तर a आणि b चा वर्ग केलेला आहे, म्हणजेच a/b बरोबर 3/5 दोन्ही बाजूचा वर्ग करू, म्हणजे a² / b² बरोबर 3² / 5 3² किती आला तर 9, 5² किती आला तर 25. a² / b² मग किती आली 9/25. ओके आता यानंतर इथे बघितलं तर a ला कशाने गुणलेले तर 2. ओके म्हणून या गुणोत्तराला दोन्ही बाजूला कशाने गुणणार तर आपण 2 गुणणार. मग 2a² छेदाला 1 × b म्हणजे b² 9 × 2 = 18 छेदाला 25 × 1 म्हणजे किती आलं तर 25. आता आपल्याला शोधताना बघायचं b² - 2a² आधी b आहे म्हणून इथे काय करणार आपण तर व्यस्त क्रिया करणार. b² / 2a² बरोबर याचा व्यस्त 25/18. पुन्हा यानंतर योग वियोग क्रिया करणार, म्हणजेच काय b² + 2a² / b² - 2a² बरोबर 25 + 18 = 25 - 18. पुन्हा 25 + 18 बेरीज किती आली तर 43 आणि 25 × 7 = 18 गेले, वजा किती आले तर 7 आले. म्हणून b² + 2a² / b² - 2a² 43/7. आता याची व्यस्त क्रिया करायची, म्हणजे b² - 2a² / b² + 2a² बरोबर किती आले तर 7/43 हे व्यस्त क्रिया आली. ओके यानंतर पुढचं उदाहरण, b² - 2a² b² + 2a² पुन्हा a/b बरोबर किती आले तर 3/5. तर कॉमन काय तर दोन्ही बाजूला घन केलेलं, म्हणून 1/b बरोबर 3^5. 3^5 किती आला तर 27, 5^5 किती आला तर 125. पुन्हा याची व्यस्त क्रिया केली, b² / a² याचा व्यस्त 125/27. आपण जर बघितलं इथे तर a ला कशाने गुणलेले तर 2, म्हणून दोन्ही बाजूला a ला 2 गुणले b ला 1, म्हणजेच दोन्ही बाजूला कशाने गुणणार तर 1/2 गुणणार. मग b² * 1 किती आता 2 2 × a² म्हणजे किती आला 2a² 125 × 1 125, 27 × 2 27 × 54. आता यानंतर आपण काय कुठली क्रिया करणार, योग वियोग क्रिया करणार. b² + 2a² b² - 2a² बरोबर 125 + 54 125 - 54. मग पुन्हा याची बेरीज करणार, 125 + 54 179 आणि नंतर इथे वजा बाकी 125 - 54 किती आले तर ते 71 आले या प्रकारे.
म्हणजेच काय, बी घन वजा 2 ए। आता यानंतर ही आपल्याला बेरीज मिळाली, पण आपल्याला शोधताना काय शोधायचे, बी घन वजा 2 ए चा घन छेदाला बी घन अधिक 2 ए चा घन, म्हणजेच काय करणार आपण इथे व्यस्त क्रिया करणार, म्हणजेच हा छेद अंशाला जाणार बी चा घन वजा 2 ए चा घन, आणि हा अंश छेदाला जाणार बी चा घन अधिक 2 ए चा घन बरोबर 71/179 या प्रकारे व्यस्त क्रियाने। आणि म्हणून उत्तर बी चा घन वजा। यानंतर प्रश्न क्रमांक 3, जर 3a+7b/(7b)=4/3, तर 3a² + 7b² / 3a² + 7b² या गुणोत्तराची किंमत काढा। ओके, आता बघा इथे 3a+7b/(3a)+7b)=4/3। आपल्याला ज्या गुणोत्तराची किंमत काढायची आहे त्यामध्ये a आणि b इथे वर्ग केलेले आहेत, इथे वर्ग नाहीये, म्हणून सर्वप्रथम आपल्याला a/b हे गुणोत्तर शोधावं लागणार, आणि म्हणून या गुणोत्तरासाठी आपण योग वियोग क्रिया करतो, म्हणजेच कंसामध्ये 3a+7b/(3a+7b)/(3a+7b)=4/3/4-3। आता यामध्ये कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आहे त्यामुळे आतील चिन्ह बदलणार नाही, म्हणून या ठिकाणी काय होणार की -7b आणि -7b हे दोन्ही कट होते, त्यांची बैजिक बेरीज 0 येणार। 3a+3a म्हणजे किती आले तर 6, इथे कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे म्हणून आतील चिन्ह काय होतील तर बदलतील, इथे किती येणार 3a+3a/(7b). आता इथे -3a+3 हे दोन्ही कट झाले, किती उरले तर हा 7b आणि 7b, किती आले तर 14b बरोबर 7/1। यानंतर आपल्याला a/b ची किंमत काढायची, म्हणून 6 इकडे कसा आहे तर गुणिले, तो इकडे अंतर छेदाला गेला, 14 इकडे छेदाला आहे तो इकडे गेल्यानंतर अंशाला गेला, म्हणून 7/1 × 14/6। पुन्हा याला संक्षिप्त रूप देणार आपण, इथे किती 2 × 7=14 आणि इथे 2 × 3=6, 7 × 7 = 49/3 या प्रकारे। ओके, म्हणून a/b = 49/3। आता दोन्ही बाजूचा वर्ग करायचा, का की आपल्याला ज्या गुणोत्तराची किंमत शोधायची आहे त्या गुणोत्तरामध्ये ए चा वर्ग आहे बी चा वर्ग आहे, म्हणून आपण त्यांचे वर्ग करायचे, धन असेल तर न करणार। ओके, इथे वर्ग दिलेले आपल्याला, म्हणून a² / b² = 49² / 3 3 वर्ग 9, परंतु 49² जर आपल्याला करायचा असेल तर 49 × 49 हा गुणाकार अतिशय सोप्या पद्धतीने कसा करणार, तर 9 × 9 किती झाले 81, 7 किती गेले तर 8 गेले, नंतर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं या दोघांचा, 9 × 36 9 × 36 36 × 72 72 × 8। ओके, या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार, त्यांची बेरीज 9 × 36 36 × 36 32 × 72 72 × 8 किती झाले 80, 80 इथे 0, पुन्हा हातचा किती गेला आपला तर तो 8 गेला। ओके, आता पुन्हा या 4 आणि 4 गुणाकार करायचा, 4 × 16 16 आणि 8 किती झाले तर इथे 24 आले, म्हणून 2401 हा 49 काढला तर वर्ग करा। आता यानंतर आपल्याला ज्या गुणोत्तराची किंमत शोधायची त्याचा ए वर्गाचा सहगुणक 3 आहे, बी वर्गाचा सहगुणक 7 आहे, म्हणून या गुणोत्तराला दोन्ही बाजूला 3/7 ने गुणा, म्हणून a² / b² × 3/7 = 2401/9 × 3/7 या प्रकारे। आता यांचा गुणाकार करणार 3 × इथे, म्हणजे किंवा त्याच्या आधी तुम्ही संक्षिप्त रूप जरी इथे दिलं तर चालेल, म्हणजे 3 × 3 आणि इथे किती झाले 3³ × 9, पुन्हा 7 या 2401 भाग देणार, 7 × 7 पुन्हा इथे 7³ = 21 24 × 7 = 21 गेले, 3 उरले वर्ण 0 घेतला 7 × 28 पुन्हा 2 उरले वर्ण 1 घेतला 21 झाले, आणि 7³ = 21 किती आले तर 343/3 या प्रकारे। आता यानंतर काय करणार या गुणोत्तराला, तर योग वियोग क्रिया करणार, म्हणजेच 3a² + 7b² / 3a² + 7b² = 343/3/343 योग वियोग क्रियेने।
आता 343 अधिक 3 की झाली 346 आणि 343 वजा 3 म्हणजे काय तर 340. पण याला संक्षिप्त रूप देणार किती, तर ते संक्षिप्त रूप आपण दोनाने देणार. ओके, पुन्हा बे एक बे एक उरला आणि 14 झाले ते बे साती 14. ओके, सहा राहिले बे त्रिक सहा, छेदाला किती पुन्हा बे एक बे साती 14 आणि हा 0 म्हणजेच किती आले 173/170. ओके, म्हणून 3a² + 7b² / 3a² - 7b² ची किंमत किती आली 173/70. परंतु आपल्याला 3a² - 7b² ची किंमत शोधायची, म्हणून या गुणोत्तराला काय करणार, व्यस्त क्रिया करणार. आणि म्हणून 3a² + 7b² / 3a² - 7b² = 170/173 हे किती आलं, तर व्यस्त क्रिया. आणि हे झालं त्याचं उत्तर. यानंतर पुढचं उदाहरण पुन्हा तुम्ही ते एकदा बघू शकताय. ओके, आता उदाहरण प्रश्न क्रमांक 4, पुढील समीकरणे सोडवा. आता पहिलं उदाहरण x² + 12x - 20/3x - 5 = x² + 8x - 12/3. आता अंशाला छेदाला जर आपण इथे बघितलं की 3x - 5 आणि अंशाला किती बघायचे 12x - 20, तसंच याबरोबर इथे 2x - 3 आणि अंशाला किती 8x - 12, म्हणजे काय की 3 चे 4 पट म्हणजे 12x, 5 चे 4 पट म्हणजे 20, 2 चे 4 पट म्हणजे 8. ओके, आणि 3 चे 4 पट म्हणजेच 12. या प्रकारे म्हणजेच काय करणार आपण की या गुणोत्तराला दोन्ही बाजूला 1/4 गुणू. आता जर 1/4 जर आपण इथे गुणलं तर किती मिळेल x² + 3x - 5 = 3x - 5 × 1/4 = 1/8x + 12 × 2x - 3 × 1/4. दोन्ही बाजूला आपण कितीने 1/4 ने गुणलं. आता या 4 आणि 3x - 5 ला गुणणार, 3 × 12x, 5 × 20, त्याचबरोबर या 4 आणि 2x ला आणि 3 ला गुणणार, म्हणजेच 4 × 2 = 8x आणि 3 × 12 या प्रकारे. ओके, आता यानंतर बघा हे दोन्ही पद सारखे बघितले 12x - 20 आणि 12x - 20, इथे देखील 8x + 12 8x + 12. यासाठी आपण काय करणार तर वियोग क्रिया करणार. म्हणून वियोग क्रिया इथे जर केली असती तर x² + 12x - 20 / 12x - 20 = 12x - 20 = x² + 8x + 12 / 8x - 12. या कंसाचा कंस जर आपण हा फोडला म्हणजे आतील चिन्ह काय होतील तर बदलतील. या 12x ला चिन्ह काय होणार तर ऋण, इथे 12x आणि 20 ला चिन्ह काय होईल तर ते अधिक होणार. तसंच या इथे 8 ला चिन्ह किती 8x ला -8x आणि -12, म्हणजेच -12x आणि -12 कट झाले. नंतर -20 आणि हे -20 गेले, -8 गेले, -12 म्हणजेच इथे अंशाला किती आला x² आणि छेदाला 12x - 20 = x² / 8x - 12. आता हे समीकरण x = 0 या किमतीसाठी सत्य आहे. याचा अर्थ काय की ते x ची किंमत जर आपण 0 टाकली तर त्याचा अंश 0 होणार, छेद काही असू दे तर संपूर्ण या अपूर्णांकाची किंमत किती येणार तर 0. इथे देखील आपण 0 टाकला, अंश 0 झाला, छेदाला काही येऊ देत म्हणजेच किती येणार तर 12 येणार. या प्रकारे इथे 20 येणार, परंतु अंश जर 0 असेल तर संपूर्ण अपूर्णांकाची किंमत किती असते तर 0, म्हणजेच आपल्याला काय मिळेल तर 0 = 0. आणि म्हणजेच हे सत्य होतं, म्हणजे यासाठी x = 0 या किमतीसाठी हे समीकरण कसं आहे तर सत्य आहे. म्हणून x = 0 ही त्याची पहिली उकल आहे. आता जर समजा एक्स हा 0 नसेल तर काय, एक जर 0 नसेल तर या समीकरणाला दोन्ही बाजूला 1/x² ने गुणू, म्हणजेच काय x² / 12x - 20 × 1/x² = x² / 8x - 12 × 1/x². आता इथे x² गेले, इथले x² कट झाले, म्हणजेच काय मिळालं आपल्याला, अंशाला 1 मिळाला, छेदाला 12x - 20 = 1/8x - 12. यानंतर काय करणार, इथे व्यस्त क्रिया करणार आपण,
म्हणजेच किती आले, याची व्यस्त 12x वजा 20 बरोबर याची व्यस्त किती आली 8x अधिक 12। आता ज्या बाजूला मोठे एक्स आहे त्या बाजूला छोटे एक्स आवडायचे, मग 12x डावीकडे छोटे एक्स उजव्या बाजूला आहे त्याला चिन्ह अधिक आहे, तो डाव्या बाजूला आणला तर त्याचं चिन्ह कसं होईल, तर ऋण होईल। 12x वजा 8x आता वजा 20 आहे, त्याचं पक्षांतर करणार तो डावीकडे आहे, तो जर उजवीकडे आणला तर ऋण आहे, तर त्याचं चिन्ह इथे कसं होणार, तर ते धन होणार। म्हणून अधिक 20 अधिक 12, हा 12 इकडे जसा तसा ठेवला आपण। आपण यासाठी ते काय करत असतो की एका बाजूला चल ठेवतो एका बाजूला संख्या, आपण डाव्या बाजूला चल ठेवले। आता 12x मधून 8x गेले किती आले, तर 4x, 20 अधिक 12 किती आले, तर 32 आले या प्रकारे। म्हणून एक्स बरोबर 32/4, याला संक्षिप्त रूप देऊनात 4 एक 4 आणि 4 8 32, म्हणून एक्सची किंमत किती आली, तर 8 आली। मग आपल्याला दोन किमती आल्या, एक्स ची किंमत 0 किंवा एक्स बरोबर 8 हे दिलेल्या समीकरणाच्या काय तर त्या हुकली आहेत। ओके, तुम्ही ते पुन्हा बघू शकता एकदा। यानंतर पुढचं उदाहरण, 10x वर्ग अधिक 15x अधिक 63 छेदाला 5x वर्ग वजा 25x अधिक 12 बरोबर 2x अधिक 3 आणि छेदाला x वजा 5। ओके, आता या ठिकाणी बघा, इथे आता इथे काही पटीत काही आपल्याला तसं इथे दिसत नाही। ओके, मग यासाठी इथे काय करणार आहे बघा, 10x वर्ग अधिक 15x अधिक 63 छेदाला 5x वर्ग वजा 25x अधिक 12 बरोबर 2x अधिक 3 आणि छेदाला x वजा 5। आता याच्या अंशाला आणि छेदाला आपण 5x ने गुणणार आहोत। जर 5x ने गुणलं तर आपल्याला त्यांचा गुणाकार किती येणार, तर 10x वर्ग, तर इथे पद आहे बघा। पुन्हा याला 5x ने गुणलं तर किती येणार, 15x, तेच इथे 15x आहे। तसंच याला 5x ने गुणल्यानंतर किती येणार, 5x वर्ग, ते इथे आहे। आणि याला 5x ने गुणलं तर आपल्याला किती येणार, वजा 25x वर्ग या प्रकारे। म्हणून या नियमाचा आपण वापर करतो, ए छेद बी बरोबर ए ला कुठल्या एका शून्येतर संख्येने जर आपण याला गुणलं तर ए के बरोबर बी के हे दोन्ही गुणोत्तर कसे असतात, तर समान असतात। म्हणून या प्रकारच्या नियमाचा वापर करून, ओके, म्हणजेच याच्या अंशाला छेदाला आपण कितीने गुणलं, तर 5x ने गुणलं। तू म्हणाल की प्रत्येकदा आपण हे कसं ओळखायचं, तर हे तुम्हाला कसं जमणार आहे, जर तुम्ही अधिक सराव करत गेला तर तुम्हाला लगेच ते उदाहरण बघितल्यानंतर लगेच समजेल की तुम्हाला या उजव्या बाजूच्या अंशाला छेदाला 5x ने गुणायचं या प्रकारे। आता इथे गुणाकार केला आपण, हे जसं तसं ठेवणार, 5x गुणिले 2x 10x वर्ग, 5x गुणिले 3 15x, 5x गुणिले x 5x वर्ग, 5x गुणिले वजा 5 वजा 25x या प्रकारे। आता यानंतर एकांतर क्रिया करणार आहोत आपण, म्हणजे हा इकडचा अंश इथे छेदाला जाईल आणि इकडचा छेद या बाजूला अंशाला जाईल। म्हणून 10x वर्ग अधिक 15x अधिक 63 हा अंश जसाच तसा आणि इथे छेदाला लिहिताना 10x वर्ग अधिक 15x या प्रकारे। नंतर हे पद, हे छेदाचं पद इकडे अंशाला जाणार। ओके, म्हणून या एकांतर क्रियेने 10x वर्ग अधिक 15x वर्ग अधिक 63 छेदाला 10x वर्ग अधिक 15x बरोबर 5x वर्ग वजा 25x अधिक 12 छेदाला 5x वर्ग वजा 25। याचं निरीक्षण जर केलं तर 10x वर्ग अधिक 15 10x वर्ग अधिक 15 आणि इकडे 5x वर्ग वजा 25 5x वर्ग वजा 25 ही दोन्ही पद कशी आली, तर समान आली। म्हणून या ठिकाणी आपण काय करणार, आता वियोग क्रिया करणार। वियोग क्रिया केल्यानंतर आपल्याला 10x वर्ग अधिक 15x काय होतील, तर कट होतील। म्हणून 10x वर्ग अधिक 15x अधिक 63 वजा 4 10x वर्ग अधिक 15x छेदाला 10x वर्ग अधिक 15x बरोबर 5x वर्ग वजा 25x अधिक 12 वजा 5x वर्ग वजा 25x छेदाला 5x वर्ग वजा 25x। आता या ठिकाणी बघा, इथे वजा चिन्ह आहे, म्हणजे जर आपण इथे याचा कंस जर फोडला तर कंस इथे किती चिन्ह येतील, वजा इथे 10x वर्ग आणि इथे किती येणार, वजा 15x। आणि आता वजा 10x आणि अधिक 10x हे कट होतील, अधिक 15 वजा 15x कट होतील, काय शिल्लक राहतील, 63। तसंच या बाजूला इथे कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे, जर कंस जर आपण फोडला तर आतील चिन्ह काय होतील, तर ते बदलतील, 5x वर्ग आणि हे ऋण ऋण किती होतील, तर ते धन होतील, अधिक 25x ऋण 5x वर्ग आणि धन 5x वर्ग कट झाले,
अधिक 25x आणि ऋण 25x कट झाले, काय शिल्लक राहिले तर 12, म्हणून 63/10x² अधिक 15x बरोबर 12/5x² वजा 25x या प्रकारे। ओके, आता यानंतर या छेदातून आपल्याला काय सामायिक करता येईल, तर संख्यांमध्ये 5 काढता येईल आणि चलामध्ये एक्स। 5x जर सामायिक घेतला तर कंसामध्ये किती राहतील, 2x अधिक 3। तसंच या बाजूला 12/ या दोघात देखील आपल्याला 5x सामायिक घेता येईल कंसामध्ये एक्स वजा 5। ओके, आता यानंतर इथे आपण याची व्यस्त क्रिया करणार, म्हणजेच 5x गुणिले कंसात 2x अधिक 3 छेदाला 63, या बाजूला देखील 5x कंसात एक्स वजा 5 छेदाला 12। आता ही क्रिया केल्यानंतर जर समजा या समीकरणामध्ये आपण x ची किंमत जर शून्य टाकली तर अंश शून्य होणार छेदाला 63, अंश शून्य छेदाला 63, परंतु अंशाला जर शून्य असेल आणि छेदाला 63 असेल तर त्याची किंमत किती, तर शून्य। आणि इथे देखील अंशाला शून्य येणार, छेदाला किती येणार, तर त्याची किंमत किती, तर ती पण शून्य, म्हणजे शून्य बरोबर शून्य, म्हणून एक्स बरोबर शून्य या किमतीसाठी हे समीकरण काय तर सत्य आहे, म्हणून एक्स बरोबर शून्य ही त्या समीकरणाची उकल आहे। आता जर समजा एक्स हा शून्य नसेल तर, ओके, एक्स जर शून्य नसेल तर मग या दोन्ही बाजूला आपण कशाने गुणणार, 1/5x ने गुणणार, म्हणून 5x कंसात 2x अधिक 3 छेदाला 63 गुणिले 1/5x बरोबर 5x कंसात एक्स वजा 5 छेदाला 12 गुणिले 1/5। आता इथे 5x आणि 5x कट झाले, या बाजूचे 5x आणि 5x कट झाले, अंशाला किती आले, तर 2x अधिक 3 छेदाला 63 बरोबर एक्स वजा 5 छेदाला 12। यानंतर तिरकस गुणाकार करणार, 12 कंसात 2x अधिक 3 बरोबर 63 कंसात एक्स वजा 5। ओके, आता बघा इथे 12 आहे आणि इथे 63 आहे, या दोघांना आपल्याला सामायिक अशी कुठली संख्या आहे की दोघांना भाग जाऊ शकेल, तर निश्चितच दोन्ही बाजूंना 3 भाग जाईल, म्हणजेच आपण याला जर 3/6 केला, इथे 3/6 केला, 3 × 3 = 12 आणि पुन्हा 3 × 3 इथे 3 × 2 = 6 आणि 3 × 3 म्हणजे 4 × 2x अधिक 3 बरोबर 21 × x = 5, पुन्हा 4 × 2x गुणणार, 4 × 2x म्हणजे किती आले, तर 8x। ओके, 8x आणि इथे किती, 4 × 3 = 12, 21 × x म्हणजे 21x, 1×5 = 5, इथे 105 आहे। आता यानंतर काय की इथे 21x हे मोठे आणि 8x हे छोटे, म्हणून 8x उजवीकडे जाऊ देणार, जाताना याचं चिन्ह अधिक आहे, तर इकडे गेल्यानंतर काय होणार, ते ऋण होणार 21x - 8x। आता इथे 12 आहे, आता ही संख्या -105 आपण डावीकडे जाऊ देणार, त्याला चिन्ह ऋण आहे, पक्षांतर करताना त्याचं चिन्ह कसं होणार, तर धन होणार, ऋण असेल तर धन, धन असेल तर ऋण, म्हणून 12 अधिक 105 किती आले, तर 117 आणि 21x - 8x किती आले, तर 13x, म्हणून x बरोबर आता 117/13, मग 13 × 117 भाग देणार, 13 × 13 = 17, म्हणून x ची किंमत किती आली, तर 9 आली, म्हणून या समीकरणाची उकल किती आली, पहिली x बरोबर 0 आली होती किंवा x बरोबर 9 हे दिलेल्या समीकरणाच्या काय तर त्या उकली आहे। ओके, पुन्हा तुम्ही एकदा बघू शकताय। ओके, यानंतर तिसरा प्रश्न, तिसरं उदाहरण, 2x + 1 × 2x - 1 कंसामध्ये 2x - 1 बरोबर 17/8। मग या प्रकारच्या उदाहरणांसाठी काय की पुन्हा तेच योग वियोग क्रिया करायची, म्हणजेच काय की 2x + 1 × 2x - 1 मिळवणार 2x + 1 − 2x - 1 छेदाला 2x + 1 − 2x - 1 2x + 1 ऋण 2x - 1 बरोबर 17 + 8 = 17 - 8। आता या ठिकाणी कंसात बाहेर अधिक चिन्ह, म्हणून काय की यातील चिन्ह बदलणार नाही, म्हणून हे दोन्ही पद काय होतील, तर ते कट होतील आणि या दोघांची बेरीज होणार या दोघांची। ओके, जर इथे आपण कंसात फोडला तर, म्हणून इथे दोन्ही ही काय झाली, तर कट झाली,
इथे कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह, आतील चिन्ह बदलते, मग याला ऋणचिन्ह मिळालं, याला किती मिळालं तर धन मिळालं, मग यामध्ये काय की हे दोन्ही पद काय होतील तर इथे कट होते. आता अंशांची बेरीज किती आली, दोन कंसात दोन एक्स अधिक एक, दोन कंसात दोन एक्स अधिक एक कंसाचा वर्ग छेदाला दोन कंसात दोन एक्स वजा एक कंसाचा वर्ग. आता इथे बघा, सतरा अधिक आठ किती आले, पंचवीस, सतरा वजा आठ किती आले तर नऊ, बरोबर पंचवीस छेद नऊ. इथे पुन्हा दोन दोन दोन्ही बाजूचे काय होतील तर ते कट होतील. आता इथे दोन एक्स अधिक एक कंसाचा वर्ग छेदाला दोन एक्स वजा एक कंसाचा वर्ग बरोबर पंचवीस छेद नऊ, दोन्ही बाजूला दोनने भाग भागितला पण. ओके, आता काय करणार, इथे वर्ग आहे, इथे पण देखील वर्ग आहे, पाच छेद सॉरी पंचवीस छेद नऊ हा कोणाचा वर्ग आहे तर पाच छेद तीनाचा वर्ग आहे. म्हणून आपण जर इथे वर्गमूळ जर घेतलं तर दोन एक्स याचं वर्गमूळ किती येणार, दोन एक्स अधिक एक छेदाला दोन एक्स वजा एक बरोबर अधिक वजा पाच छेद तीन. मग एकदा धन घेणार, एकदा ऋण घेणार, मग धन घेऊन हे सर्व समीकरण आपण इथे सोडवणार. ओके, मग इथे तिरकस गुणाकार केला, मग तीन गुणिले दोन एक्स अधिक एक बरोबर पाच कंसात दोन एक्स वजा एक, या तीनाने दोन एक्स ला गुणलं किती आलं तर सात, तीनाने एकाला गुणलं तर तीन, पाचाने दोन एक्स ला गुणलं तर दहा, पाचाने एकाला गुणलं तर वजा पाच. ओके, आता काय करणार तर पक्षांतर करणार, हा अधिक सहा एक्स तो डाव्या बाजूला आणला, उजव्या बाजूला आणला, तो काय होणार तर ऋण होणार, जे मोठे एक्स असतात तिकडे छोटे एक्स लावायचे. ओके, सोडवण्याची ही सोपी पद्धत सर्वात. आता ऋण पाच हे उजवीकडे, मग तो डावीकडे जाऊ देणार, जाताना त्याचं चिन्ह अधिक होणार, तीन अधिक पाच किती आले तर आठ, दहा एक्स वजा सहा एक्स किती आले तर चार एक्स, म्हणून एक्स बरोबर आठ छेद चार. आता संक्षिप्त रूप देणार, चार एक चार आणि ते किती आले, चार दोन आठ, एक्सची किंमत किती आली तर दोन आली. ओके, आपण इथे काय घेतलं होतं तर अधिक पाच छेद तीन घेतलं होतं, आता ऋण पाच छेद तीन घेऊया, दोन एक्स अधिक एक छेदाला दोन एक्स वजा एक बरोबर वजा पाच छेद तीन. पुन्हा तिरकस गुणाकार करणार, तीन कंसात दोन एक्स अधिक एक बरोबर वजा पाच कंसात दोन एक्स वजा एक, मग गुणाकार करणार, या तीनाने दोन एक्स ला गुणणार किती आले तर सहा एक्स, तीनाने एकाला गुणणार तर तीन आले बरोबर, वजा पाचने दोन एक्स ला गुणलं तर वजा दहा एक्स, वजा पाचाने वजा एकाला गुणलं धन आला. ओके, आता पुन्हा एका बाजूला एक्स नेणार, चल नेणार, मग मोठा कोण आहे तर सहा एक्स आहे, हा छोटा तिकडे जाऊ द्यायचा, म्हणजे ऋण म्हणजे लहान, तो डावीकडे जाताना त्याचं चिन्ह ऋणचं अधिक होणार, म्हणून सहा एक्स अधिक दहा एक्स. आता पुन्हा हा तीन आहे अधिक आहे, तो उजवीकडे जाणार तर पाच वजा तीन, ओके किती आले तर दोन आले, सहा एक्स अधिक दहा एक्स किती आले तर सोळा एक्स, म्हणून एक्सची किंमत हा सोळा कसा आहे तर एक्सला गुणिले, तो इकडे जाताना भागिले होणार, मग दोन छेद सोळा, पुन्हा संक्षिप्त रूप बे एक बे आणि ते बे आठी सोळा, म्हणून एक्स बरोबर किती आहे तर एक छेद आठ, आणि म्हणून एक्स बरोबर दोन किंवा एक्स बरोबर एक छेद आठ या दिलेल्या समीकरणाच्या उकली आहेत. ओके, पुन्हा एकदा तुम्ही ते बघू शकताय. ओके, यानंतर पुढचं उदाहरण बघा, वर्गमुळात चार एक्स अधिक एक अधिक वर्गमुळात एक्स अधिक तीन छेदाला वर्गमुळात चार एक्स अधिक एक वजा वर्गमुळात एक्स अधिक तीन बरोबर चार छेद एक. पुन्हा याच प्रकारे इथे सर्वप्रथम आपण काय करणार तर इथे वर्गमुळाचं चिन्ह घेतलेले, काही प्रॉब्लेम नाही, तर आपण पुन्हा योग वियोग क्रिया करणार, म्हणजेच अंशामध्ये छेद मिळवणार आणि छेदाला अंशातनं छेद वजा करणार. ओके, म्हणून योग वियोग क्रिया इथे गेलेली आहे, वर्गमुळात चार एक्स अधिक एक अधिक वर्गमुळात एक्स अधिक तीन अधिक वर्गमुळात चार एक्स अधिक एक वजा वर्गमुळात एक्स अधिक तीन. आता इथे अधिक चिन्ह आणि इथे ऋण चिन्ह हे दोन्ही काय होते तर कट होते. आता जर समजा हा कंस जर फोडला, मीन्स व्हॉट, याला चिन्ह कसं आहे तर अधिक आहे, आणि ते जर आपण कंस ऋण चिन्ह यात आत घेतलं तर पहिल्या पदाचं चिन्ह अधिक आहे, अधिक वजा वजा होणार, इथे इथे किती येणार, ऋण ऋण अधिक होणार, कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असेल तर आतील चिन्ह बदलतात, याचं चिन्ह अधिक आहे ते ऋण झालं, याचं ऋण आहे ते अधिक झालं, म्हणून इथे किती आले एक्स अधिक तीन. आता या ठिकाणी काय होणार, ऋण वर्गमुळात चार एक्स अधिक एक हे दोन्ही काय झाले तर कट झाले, वर्गमुळात एक्स अधिक तीन आणि वर्गमुळात एक्स अधिक तीन यांची बेरीज किती आली, दोन वर्गमुळात एक्स अधिक तीन, आणि अंशाला या दोघांची बेरीज, दोन वर्गमुळात चार एक्स अधिक एक छेदाला पाच छेद तीन,
आता पुन्हा इथे दोन्ही बाजूला इथे दोन दोन काय झाले तर कट झाले. आता या प्रकारे आपल्याला जर किंमत काढायची असेल, कधी कधी वर्ग असेल तर आपण वर्गमूळ करतो. आता इथे वर्गमूळ आहे तर आपण दोन्ही बाजूचा वर्ग करावा लागेल आपल्याला, म्हणून आपण दोन्ही बाजूचा काय करतो तर वर्ग करतो. आता याचा वर्ग करताना तो वर्ग आणि हे वर्गमूळ साईन हे दोन्ही काय होतील तर कट होतील. जर समजा वर्गमुळात ए असेल आणि याचा जर आपण इथे वर्ग केला तर आपल्याला काय मिळतो तो ए मिळतो. तसंच दोन्ही बाजूचा वर्ग केला तर हे वर्गमूळचं चिन्ह काय होणार जाणार आणि मग आपल्याला किती मिळणार 4 × 1 = 1/3. याचा मात्र वर्ग होईल 5² = 25 आणि 3² = 9. यानंतर तिरकस गुणाकार 9 × 4 × 1 = 25 × 1/3 = 9. 9 × 4 = 9 × 36 9 × 1 = 9 25 × 1 = 25 25 × 3 = 75 या प्रकार. आता इकडे अधिक 25 आहे तो डाव्या बाजूला आणला तर ऋण होणार. आपलं काय ठरलेलं आहे की जिकडे मोठे एक्स असतील तिकडे छोटे एक्स लाव द्यायचे, म्हणून याचं पक्षांतर केलं. अधिक 9 तो उजवीकडे जाणार, त्याचं चिन्ह ऋण होणार. 75 - 9 किती आले तर 66. 35 × 25 किती आले तर 11 आले. आता एक्स बरोबर 66 = 11. 11 × 1 = त्याचं पक्षांतर इकडे केलं तर तो भागीले होणार 11 × 11 = 66. म्हणून 1 ची किंमत किती आली तर 6 आली आणि म्हणून 6 ही दिलेल्या समीकरणाची काय तर ती उकल आहे. पुन्हा तुम्ही इथे बघू शकताय. ओके, यानंतरच पुढचं उदाहरण 4 × 1 = 2 × 3 = 4 (4x² + 12x - 9 = 61/36). आता त्याने मुद्दामून अशी पदावली दिली, बघा वर्ग समीकरण दिलेले. मग 4x² तर इथे जर मी असं लिहिलं 4x² + 12x - 9. हा 4x कोणाचा वर्ग आहे तर तो 2x² वर्ग. आता या 12x ची मी फोड करणार आहे, ती कशी करणार आहे 2 × 2x × किती केला तर 3 केला आणि नंतर 9 म्हणजे काय तर तो 3 चा वर्ग. म्हणजेच ही राशी कोणाचा वर्ग आहे तर 2x + 3 काय तर तो वर्ग आहे. म्हणून 4x² + 12x - 9 हा कोणाचा वर्ग आहे तर 2x + 3 = 2. इथे अंशाला देखील तसं पद आहे बघा, बरोबर 61/36 बरोबर. आता यानंतर वियोग क्रिया करणे म्हणजेच काय 4x + 1 = 2x + 3 = 2 × 2x + 3 = 2 × 3 = 1 (61 + 36 = 36). 61 - 36 किती आले तर 25 आले (36). आता यानंतर बघा ते 2x + 3 = 2 (2x + 3 = 2) कट झाले. मग अंशाला काय आलं 4x + 1 = 2x + 3 = 2 बरोबर 25/36. आता दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ 4x + 1 = 2x + 3 बरोबर (+5/6). एकदा काय घेणार अधिक आणि एकदा काय घेणार तर ऋण घेणार. आता यानंतर तिरकस गुणाकार 6 × 4x + 1 = 5 × 2x + 3 मग सोडवणार आहे. या 6 ने 4x ला गुणणार 7 × 24 (6 × 1) किती आले 6. या 5 ने 2x ला गुणणार किती आले तर 10x. 5 ने 3 ला गुणणार किती आले तर 15. ओके, आता पुन्हा जिकडे मोठे एक्स आहे 24 मोठे तिकडे छोटे एक्स जाऊ द्यायचे, पक्षांतर करायचं. तो उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला जाताना त्याचं चिन्ह बदलेल तो ऋण झाला 24x + 10x बरोबर 15 + 6 आहे तो इकडे गेला तर ऋण झाला 15 × 9 = 6 आले किती आले तर 9. म्हणून 14x = 9 म्हणून x = किती आले तर 9/14. या प्रकारे हे जेव्हा आपण धन घेतो द्या 5/6 दोन प्रकारची चिन्ह मिळतात आपल्याला, एकदा अधिक एकदा ऋण. आता एकदा धन गेल्यानंतर 9/14 हे उत्तर आलं. आता ऋण गेला पुन्हा तिरकस गुणाकार 6 ने 4x + 1 = 5 ने 2x + 3 =
पुन्हा 7 चौक 24 6 1 7 पुन्हा वजा 5 ने 2 1 अधिक 3 ला म्हणणार वजा 10 1 वजा 15 पुन्हा वजा 10 1 चा पक्षांतर करणार तो उजवीकडे जाणार दोघांची बेरीज 24 x 10 1 किती आले तर 34 x वजा 15 वजा 7 किती आले तर वजा 21 म्हणून एक्स बरोबर किती आले हा गुणिले तो इकडे आला तर भागी जाणार वजा 21 6 34 ही 1 ची किंमत आहे म्हणून आपल्याला समीकरण उत्तर किती हवं एक्स बरोबर 9 6 14 किंवा एक्स बरोबर वजा 21 6 34 या दिलेल्या समीकरणाच्या काय तर त्या चुकल्या आहेत पुन्हा तुम्ही एकदा बघू शकताय ओके यानंतर पुढचं उदाहरण 3x वजा 4 कंसाचा घन वजा कंसात एक्स अधिक 1 कंसाचा घन छेदाला 3x वजा 4 कंसाचा घन अधिक एक्स अधिक 1 कंसाचा घन बरोबर 61 छेद 189 ओके आता इथे ऋण चिन्ह इथे धन चिन्ह आपण सर्वप्रथम व्यस्त क्रिया करूया 3x वजा 4 कंसाचा घन अधिक एक्स अधिक 1 कंसाचा घन छेदाला 3x वजा 4 कंसाचा घन वजा कंसात एक्स अधिक 1 कंसाचा घन बरोबर 189 छेद 61 इथे व्यस्त क्रिया केली आता पुन्हा नेहमीप्रमाणे योग वियोग क्रिया करणार ओके म्हणून 3x वजा 4 कंसाचा घन अधिक एक्स अधिक 1 कंसाचा घन अधिक छेद मिळवणार 3x वजा 4 कंसाचा घन वजा एक्स अधिक 1 कंसाचा घन पुन्हा छेदाला 3x वजा 4 कंसाचा घन अधिक एक्स अधिक 1 कंसाचा घन ऋण कंसात 3x वजा 4 कंसाचा घन वजा कंसात 1 अधिक 1 कंसाचा घन बरोबर 189 अधिक 61 189 वजा 61 या प्रकारे आता इथे बघितल्यानंतर इथे कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आहे आतील चिन्ह काही बदलणार नाही याचं चिन्ह अधिक आहे याचं ऋण आहे हे दोन्ही काय होते तर कट होते आणि हे दोन्ही मिळवले जातील एकमेकांना त्यांची बेरीज किती आहे ना 2 3x वजा 4 कंसाचा घन छेदाला काय तर कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे म्हणून याला पहिल्या पदाला काय मिळेल ऋण चिन्ह मिळेल 3x वजा 4 कंसाचा किती येणार होते घन हे ऋण ऋण काय होते तर ते धन होतील आणि ते एक्स अधिक 1 कंसाचा काय येणार तर ते धन येणार हे ऋण चिन्ह आणि हे ऋण कट होतील एक्स अधिक 1 कंसाचा घन एक्स अधिक 1 कंसाचा घन यांची बेरीज किती आली 2 कंसात 1 अधिक 1 कंसाचा घन यानंतर यांची बेरीज 189 अधिक 61 250 189 वजा 61 128 अंशाला छेदाला 2 ने आपण भाग देऊ शकतो मग किती येणार 2 1 2 2 4 आणि 2 5 10 आणि छेदाला किती येणार 2 6 12 2 4 8 125 छेद 64 आता इथे घन आहेत बघा 125 आणि छेदाचा 64 हे देखील घन आहेत कोणाचे घन आहेत तर 5 6 4 म्हणून 3x वजा 4 कंसाचा घन बरोबर छेदाला 1 अधिक 1 कंसाचा घन बरोबर 5 छेद 4 5चा घन छेदाला 3चा घन ओके आता दोन्ही बाजूला घनमूळ करू घनमूळ जर आपण इथे केलं तर किती मिळेल आपल्याला 3x वजा 4 छेदाला 1 अधिक 1 बरोबर 5 छेद 4 आता घनमूळ करताना तुम्ही म्हणाल ते अधिक वजा चिन्ह का नाही तर घनमूळासाठी ते नसतं ओके आणि म्हणून नंतर इथे काय करणार आपण तिरकस बनवणार 4 कंसात 3x वजा 4 बरोबर 5 कंसात 1 अधिक 1 या 4 ने 3x ला गुणणार 3 चौक 12x या 4 ने 4 ला गुणणार 4 चौक 16 5 ने 1 ला 5x 5 ने 1 ला 5 आलं आता मोठे एक्स कोणत्या बाजूला आहे तर डाव्या बाजूला हे छोटे एक्स तिकडे जाऊ द्यायचे त्याचं चिन्ह ऋण होईल ऋण 16 तो उजवीकडे जाणार अधिक 16 होणार 5 अधिक 16 किती आले तर ते 21 12x मधनं 5x येईल किती आले तर 7x म्हणून एक्स बरोबर 21 छेद 7 पुन्हा 7 1 7 आणि 7 3 21 एक्स बरोबर किती आले तर 3 आले 3 ही दिलेल्या समीकरणाची काय तर ती उकल आहे पुन्हा तुम्ही एकदा बघू शकताय पुन्हा घन आहे त्यामुळे आपल्याला उत्तर किती मिळालं फक्त 1 मिळालं आता याचं निरीक्षण जर केलं ज्या वर्गमुळातलं होतं बघा या टाईपचं उदाहरण आपल्याला तेव्हा देखील आपल्याला उत्तर एकच मिळालं 1 ची किंमत 1 मिळाली
पण जेव्हा वर्ग असतो तेव्हा आपल्याला दोन किमती मिळतात. याचबरोबर सराव संच 4.3 आपला इथे पूर्ण झालेला आहे. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.